नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती ग्रुप डी 2017 जो पेपर आला होता शिपाई पदासाठी, पारेकरी म्हणजे शिपाई पदासाठी जो प्रश्नपत्रिका आलेली होती, ती आज आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, त्या प्रश्नपत्रिकेचे कोणत्या कोणत्या टॉपिकवरती किती क्वेश्चन आले होते, इंग्लिश आलं होतं की नव्हतं, सर्व ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि सर्व पेपर आपण सॉल्व करून घेणार आहोत ह्या एकाच व्हिडिओमध्ये. तरी पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्का बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये एक्झाम क्वालिफाय तुम्ही नक्की कराल. चला विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. बघा, टोटल तुम्हाला 100 प्रश्न दिले होते, वस्तुनिष्ठ बहुपर्यायाचे प्रश्न होते. बघा, सुरू करूया. बघा, पहिला क्वेश्चन येते तुमच्यासमोर. पहिला क्वेश्चन बघा, वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले महाकाव्य कोणते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 3, रामायण. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, वाल्मिकींनी रामायण लिहिले होते. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, नेक्स्ट, हत्ती चालवणाऱ्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2, माऊत म्हणतात. तर हत्ती चालवणाऱ्याला काय म्हणतात? माऊत म्हणतात हत्ती चालवणाऱ्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वस्त्र अलंकार या शब्दात खालील समास ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, द्वंद व समास. त्यानंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, खालील शब्दापैकी अचूक शब्द ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मजूर हा शब्द अचूक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, सुमितच्या उज्ज्वल यशाचा राकेशला हेवा वाटला यातील अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मत्सर वाटणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील शब्दसमूहातील योग्य शब्द ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गडगड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्वाभिमानी या शब्दाची संधी सोडवा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सो अधिक अभिमानी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सकाळ शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संध्याकाळ. संध्याकाळ या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, संगणकाच्या शोधामुळे जगाने किती प्रगती केली या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, किती. कारण किती हे आसन लिहिती तर हे आसन लिहितात, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 10 इंटरनेटला मराठीत काय म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आंतरजाल म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 11 पृथक्करण या शब्दाची संधी सोडवा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुत्थ अधिक करण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मराठीत काय म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रसंघ. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील शब्दसमूहातील अयोग्य शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विरामचिन्ह हे अयोग्य शब्द आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, 14, खालील शब्दसमूहातील अशुद्ध शब्द ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 बघा पांडुरंग, ऑप्शन क्रमांक 2 बघा विश्वभर, ऑप्शन क्रमांक 3 बघा पारंपरिक, ऑप्शन क्रमांक 4 बघा डी, प्रतिष्ठा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पांडुरंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सुनीतेला अंतराळ प्रवास कोणता अपूर्व योग पाहायला मिळाला? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बी, एका दिवशी 16 सूर्योदय व 16 सूर्यास्त. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एकच मार्ग आहे ज्याचा या शब्दाचा समास ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बहुव्रीही समास. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नी अधिक उद्योग या शब्दाची संधी कराल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं निरु उद्योगी, ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 18, शाहू महाराजांनी कोल्हापूरला मिळालेली अमोल देणगी कोणती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राधानगरी धरण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, श्रमदान करून रस्ता बांधण्यात सर्व गावकऱ्यांनी हातभार लावला या वाक्यातील वाक्यप्रचार ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, हातभार लावला. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
शाहू महाराजांना समाजातल्या रंजल्या गांजल्याबद्दल टिंबटिंब होती, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कणव. बघा हे 20 क्वेश्चन होते, त्यानंतरचे गणिताचे क्वेश्चन विचारलेले आहेत. बघूया गणिताचे क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊया, आज फक्त मराठी व्याकरण आणि जीएस घेऊया. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, 41 नंबरचा क्वेश्चन बघा, श्रीरंगपटणाच्या लढाईत कोण धारातीर्थ पडलात. तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 टिपू सुलतान. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1853 साली भारतात कोणत्या स्थानकादरम्यान पहिली आगगाडी धावली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुंबई ते ठाणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1853 कावसाजी नानाबाई यांनी पहिली कापड गिरणी कोठे सुरू केली. तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मुंबई. या ठिकाणी कावसाजी नानाबाई यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, 1832 साली इंग्रजांनी कोणाला फाशी दिली. तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उमाजी नाईक यांना फाशी दिली त्यांनी 1832 साली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, समाजाचा रोष पत्करून टिंबटिंब या मुलींच्या शाळेत शिकत असत, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सावित्रीबाई फुले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1848. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, लोकहितवादी हे नाव कोणाला दिले होते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सी गोपाळहरी देशमुख. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, स्वामी विवेकानंद. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 19व्या शतकात भारतात टिंबटिंब व्यवसायाच्या झपाट्याने वाढ झाली, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. तर बघा, शेती, मुद्रण, मजुरी, नोकरी. तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मुद्रण. याची या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, मोर्लू मिंटो सुधारणा कायदा केव्हा लागू झाला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1909. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1905 बंगाल प्रांताची फाळणी कोणी जाहीर केली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, 52 नंबरचा, होमरूल चळवळीने ब्रिटिश सरकारकडे कोणते अधिकार मागितले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, स्वशासन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्रिटिशांच्या काळात राष्ट्रीय सभेने कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळवण्याचे ठरवले. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 26 जानेवारी 1930. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी भारतात कोणते अभिनव साधन वापरले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सत्याग्रहाचे अभिनव साधन वापरले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, क्रांती नाना पाटील. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आचार्य विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, छोडो भारत ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात प्रचंड बहुमताने मंजूर झाला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फेजपूर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, युरोपात दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1939. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, शिलावरणाची खोली भूकवचापासून किती किलोमीटर आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बी 100 किलोमीटर वर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला गेल्यामुळे कशाची निर्मिती झाली आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, खंडाची. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा 61 नंबरचा क्वेश्चन बघा, पृथ्वीवर एकूण किती भूपट्ट आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 7 भूपट्ट आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, भाषा टिंबटिंब हा रूपांतरित खडक आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, शिष्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 63, काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकाराची मृदा आढळते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पीठ या प्रकारची मृदा आढळते काश्मीर खोऱ्यात. नेक्स्ट 64 नंबरचा क्वेश्चन बघा, सजीवाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला टिंबटिंब असे म्हणतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पर्यावरण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गोड्या पाण्यातील मासेमारीत कोणते राज्य भारतात अग्रेसर आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी,
पश्चिम बंगाल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताने कोणत्या वर्षी अंटार्क्टिक खंडावर मैत्री व संशोधन केंद्राची स्थापना केली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1989. नेक्स्ट क्वेश्चन बघा 67 नंबरचा, भारतात टिंबटिंब हे राष्ट्र आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तर भारत कोणतं राष्ट्र आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, सार्वभौम. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलिप्तवादी चळवळीचे नेतृत्व भारताने कोणत्या मार्गदर्शनाखाली केले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पंडित नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली अलिप्त चळवळीचे मार्ग केले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोण असतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात कोणत्या स्तरावरील शिक्षणाचा हक्क समाविष्ट करण्यात आला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्राथमिक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मध्ययुगीन युरोपावर टिंबटिंब जबरदस्त पगडा होता, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, धर्माचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतात असलेली ईस्ट इंडिया कंपनी ही टिंबटिंब कंपनी होती, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, व्यापारी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंग्लंडने अमेरिकेला स्वातंत्र्य दिलेले वर्ष कोणते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे सी, 1783 रोजी इंग्लंडने अमेरिकेला स्वातंत्र्य दिले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक कोण होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बी, रुसो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1774 ते 1818 दरम्यान मराठे इंग्रज यांच्यात किती युद्ध झाले? तर किती युद्ध झाले? ऑप्शन क्रमांक 1, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 युद्ध झाले 1774 ते 1800 दरम्यान इंग्रज आणि मराठामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, धुण्याचा सोडा व लिंबाचा रस मिसळल्यास कोणती अभिक्रिया होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जलदगती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गटात न बसणारे पद कोणते? तर बघा मित्रांनो, जीवाणू, शैवाल, विषाणू, आदिजीव. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विषाणू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पहिल्या दोन शब्दातील संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या शब्दाशी जुळणारा शब्द निवडा. बघा, पेशीरस, अंगके, गुणसूत्रे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जनुके, ही संबंध आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, केवळ वनस्पती पेशीतच सापडणारे अंग कोणते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लवके सापडतात फक्त वनस्पती पेशीत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गटात न बसणारे पद कोणते? तर या प्रश्नाचं बघा उत्तर बघा, खरूच, दोन, पोलिओ, इसप, गजकरण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पोलिओ. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या रोगामुळे उत्पन्न झालेली प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कांजण्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, टिंबटिंबतर्फे सर्व शासकीय रुग्णालयात उत्तम औषधे मोफत उपलब्ध होतात, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, WHO. नेक्स्ट क्वेश्चन बघा, केलिडस्कोपमध्ये 3 आरसे किती कोणामध्ये बसवलेले असतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 60 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खनिज तेलापासून कोणकोणते पदार्थ मिळवता येतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तीनही पदार्थ भेटतात, पेट्रोल, केरोसिन, डिझेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सगळ्या जीवश्याम इंधनात कोणते संयुग सापडतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, हायड्रोकार्बन सापडतात सगळ्या जीवश्याम इंधनामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गटात न बसणारे पद कोणते? बघा, रबर, लाकूड, लोखंड, कापड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लोखंड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 87 नंबरचा क्वेश्चन बघा, द्रवाचे रूपांतर वायू होणे या क्रियेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बाष्पीभवन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, लोखंडाचा उत्क्लानक टिंबटिंब आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2750 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विसंगत पद ओळखा. बघा, पारा, मॅग्नेशियम, सोडियम, लोखंड. तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पारा. या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, हे गटात बसत नाही, विसंगत पद आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सोडियम बायकार्बोनेट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील दिलेल्या पर्यायामधून कार्बनचे अस्फटिक रूप कोणते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कोक. बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऑक्सिजनच्या निर्मितीत पोटॅशियम
क्लोराइड मैग्नीज डायऑक्साइड याचे मिश्रणाचे प्रमाण काय? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 65। विसंगत बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, विसंगत पद कोणते? अन्न, हवा, वस्त्र, निवारा। तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हवा हे विसंगत पद आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा 94। टिंबटिंबसारी भारत सरकारने सामाजिक वनीकरण प्रकल्पाची सुरुवात केली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1976। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खताचा व पाण्याचा अतिवापर पिकांना टिंबटिंब असतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, हानिकारक। नेक्स्ट क्वेश्चन बघा, पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवामध्ये कोणती विविधता आढळून येते? मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जैवविविधता आढळून येते। नेक्स्ट क्वेश्चन बघा, वातावरणातील टिंबटिंब प्रजातीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू लागले आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, प्रदूषण। नेक्स्ट क्वेश्चन बघा 98 नंबरचा, स्टेनलेस स्टील हा पदार्थ कोणत्या प्रवाहात मोडतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अचुंबकीय। नेक्स्ट क्वेश्चन बघा, सोडियम 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन असतात, तर त्यांचे अणुवस्तुमानांक किती होईल? तर ह्या दोघांची बेरीज केली तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल ऑप्शन क्रमांक डी, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 23। आणि नेक्स्ट क्वेश्चन बघा, शेवटचा क्वेश्चन बघा, ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3 मध्ये ॲल्युमिनियमचे टिंबटिंब संयुजा क्लोराईड संयुजा टिंबटिंब असते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 3 आणि 1। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। मित्रांनो तर बघा अशा प्रकारचे 2017 मध्ये आरोग्य विभाग शिपाई पदासाठी क्वेश्चन विचारले होते मित्रांनो। फक्त त्यांनी 20 क्वेश्चन आपल्याला गणितावरती विचारलेले, बाकी 80 क्वेश्चन हे जी केवरती विचारले आहे, मराठी व्याकरण आणि जी केवरती हे त्यांनी 80 क्वेश्चन विचारलेले आहे, फक्त 20 क्वेश्चन त्यांनी गणितावरती विचारलेले आहेत। तर बघा मित्रांनो ह्या अशा प्रकारचे क्वेश्चन होते ना, अशाच प्रकारचा पॅटर्न ते आता ह्या 25 ते 26 सप्टेंबर रोजी आरोग्य विभाग ग्रुप डीची होणार आहे परीक्षा, त्याला ते विचारले जाऊ शकतात। म्हणून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि जास्तीत जास्त गणित बुद्धिमत्ता आणि जी के वाचा आणि मराठी व्याकरण बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो।